मुंबईत आझाद मैदानात होमिओपॅथीचे विद्यार्थी उपोषणाला बसले. 2019-20 साली 180 अधिक विद्यार्थ्यांनी BHMS शिक्षणासाठी प्रवेश घेतला, मात्र सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊनही 2 वर्षांनंतर विद्यापीठाने हायकोर्टात जाऊन निकाल राखून ठेवला आहे. आता 2019 सालचे प्रवेश नियमित करून विद्यार्थ्यांना मान्यता देण्याची मागणी होतीये, अन्यथा आत्महत्येचा इशारा देण्यात आलाय. जगप्रसिद्ध DJ मार्टिन गॅरिक्सन पुण्यात रिक्षातनं प्रवास केलाय. पुण्यात एका कार्यक्रमासाठी तो काल आला. कार्यक्रम संपवून एका ठिकाणी जाण्यासाठी त्यानं चक्क रिक्षानं प्रवास केलाय. मार्टिन गॅरिक्सननं स्वतः सोशल मीडियावर हा फोटो शेअर केलाय. मार्टिन हा जगातील अव्वल 10 DJ वादकांच्या यादीत समाविष्ट आहे. मुंबईत द्राक्ष महोत्सव भरलाय. चेंबूरमध्ये सांगली जिल्हा विकास संघानं या द्राक्ष महोत्सवाचं आयोजन केलंय. यात सांगली, सातारा, कोल्हापूर, पुण्यातील द्राक्ष उत्पादकांना मोफत स्टॉल्स उपलब्ध करून दिलेत. या द्राक्ष महोत्सवाला अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनीही हजेरी लावली आणि वेगवेगळ्या स्टॉल्सचा आढावा घेतलाय. देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. संत एकनाथ महाराज समाधी सोहळा नाथषष्ठी यात्रेनिमित्त बीडच्या नेकनूर येथील संत वंकटस्वामी महाराज यांच्या पालखीसह दिंडीचं पैठणकडे प्रस्थान करण्यात आलं. 77 वर्षांची अखंड परंपरा जोपासणाऱ्या या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी झाले. वंकटस्वामींची दिंडी मानकरी दिंडी आणि मराठवाड्यातील प्रमुख दिंडी समजली जाते. जळगावच्या यावल तालुक्यातल्या नावी इथं खंडेराव महाराज यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या. खंडेराव महाराजांच्या मंदिरावर भंडाऱ्याची उधळण करत उत्सव साजरा करण्यात आला. यात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा. जिल्ह्यासह मध्य प्रदेशातूनही मोठ्या संख्येनं भाविक इथं दाखल होतात. भंडाऱ्याच्या मोहाडीत होळीनिमित्त गरदेव यात्रा भरवण्यात आली आहे. यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी गावकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसासाठी साकडं घातलं. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये होल्ला मोहल्ला उत्सव करण्यात आला आहे. सचखंड गुरुद्वारा इथं 5 दिवस होळीचा हा सण साजरा होतो. गेली 325 वर्षांपासूनची ही परंपरा पाळली जाते. हल्ला बोलमध्ये शीख भाविक हाती शस्त्र घेऊन प्रतिकात्मक हल्ला करतात. हा उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. सह्याद्रीची उंची म्हणजे